अंजनगाव सुरजी महसूल प्रशासनाच्या वतीने सार्वजनिक वितरण व्यवस्था सुधारणा करणेस्तव डाटा एंट्री करणे व कार्ड ऑनलाईन करणे, आधारशी जोडणे इत्यादी बाबी व्यवस्था सुधारण्याच्या अंतर्गत येतात. परंतु कार्डधारकांना धान्यापासून वंचित ठेवता येणार नाही. तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 अंतर्गत कोणत्याही पात्र लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित ठेवणे हे नियमबाह्य आहे असे नमूद असताना देखील तत्कालीन तहसीलदार विश्वनाथ घुगे यांनी मौजा कापूसतळणी येथील 511 कार्डधारकांना धान्यापासून 3 महिने वंचित ठेवल्याचा ठपका ठेवत तक्रार निवारण अधिकारी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 तथा अप्पल जिल्हाधिकारी अमरावती यांनी तहसीलदार यांना 2000 रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती हातात आलेली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ही पहिलीच कार्यवाही असेल असे बोलले जात आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 अंतर्गत कुणालाही धान्यापासून वंचित ठेवता येत नाही असा कायदा असताना सुद्धा तात्कालीन तहसीलदार घुगे यांनी ही चूक तर केलीच, परंतु डाटा एंट्री करणे ही पुरवठा शाखेतील संबंधित अधिकाऱ्याची जबाबदारी असते. जर पात्र लाभार्थी धान्यापासून वंचित राहत असतील तर ही बाब तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून देणे ही बाबसुद्धा संबंधित कर्मचाऱ्याची जबाबदारी असू शकते. तहसील कार्यालय येथील तात्कालीन निरीक्षक अधिकारी सचिन साळुंखे, पुरवठा निरीक्षक नारायण काकडे व तात्कालीन अव्वल कारकून अपर्णा दाभाडे यांनी हे सर्व कार्य केले नाही यावरून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 पात्र लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित ठेवण्यास हे सुद्धा तितके जबाबदार असल्याने या 3 कर्मचाऱ्यांनासुद्धा 1000 रुपयाचा दंड ठोठविण्यात आलेला आहे. तहसीलदार अंजनगाव तसेच 3 कर्मचाऱ्यांना दंड ठोठावण्यात आल्यामुळे कायद्यापुढे कोणीही मोठे नाही ही सिद्ध झालेले असून आपल्या अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगलाच बोध होईल असे बोलले जात आहे. 1 वर्षापासून आपण ही तक्रार रेटून धरलेली असून व सातत्याने त्या तक्रारीचा पाठपुरावा केला असता लढाईला आजच्या तारखेमध्ये मूर्तरूप आलेले असून या 4ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे यासाठी राज्य आयोगाकडे दाद मागणार असल्याचे तक्रारकर्ते अरुण शेवाने यांनी विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. तहसीलदार विश्वनाथ घुगे यांची काही दिवसापूर्वीच बढती झाल्याने लवकरच ते अंजनगाव येथून जाणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु जाता जाता त्यांना दंड ठोठावण्यात आल्याचीच जनचर्चा सर्वात जास्त चवीने चर्चिल्या जात आहे. या प्रकरणामध्ये आपले स्वतःचे मत मांडलेले आहे आणि आदेश पाहिल्यानंतर मी कळवेल असे तहसीलदार विश्वनाथ घुगे यांनी विदर्भ न्यूज प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. किसान आघाडी जिल्हा अध्यक्ष, माजी जिल्हा अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षामध्ये काम करतो. केंद्र शासनाने मोदी सरकारच्या या अध्यक्षतेखाली आता जे एक कायदा केलेला आहे शेतकऱ्यांच्या हिताचा, तो शेतकऱ्याच्या हिताचा कायदा त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रभर पूर्ण राज्यात व्हावी, परंतु आपल्या महाराष्ट्र राज्याचे जी सरकार आहे ती सरकार ते करत नाही आहे. म्हणून त्यासाठी सर्व शेतकरी बांधव इथं आलेले आहे आणि त्या सरकारचा निषेध करण्याकरिता इथं आज एक तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात येत आहे. आणि हा कायदा खरोखर एवढा चांगला आहे की शेतकऱ्यांची जे आजपर्यंत जे गळचेपी व्हायची ते गळचेपी बंद होणार आहे आणि शेतकऱ्याला जे भाव सरकारी खरेदी आहे ते सरकारी खरेदीसुद्धा चालू राहणार आहे आणि बाजार समितीसुद्धा सुरू राहणार आहे आणि बाजार समितीला सुद्धा म्हणजे एक याच्यामध्ये म्हणजे स्पर्धेमध्ये यावं लागेल आणि ई निविदा जे इनाम आहे इनामच्या माध्यमातून ते खरेदी होणार आहे आणि त्या शेतकऱ्याच्या खात्यात खरेदी ते आता मोजके व्यापारी राहतात. जर हा कायदा आला, हा कायद्याची अंमलबजावणी इथं केल्या गेली तर मोठ्या प्रमाणात बाहेरचे व्यापारी सुद्धा इथं म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गावात जाऊन शेतीवर जाऊन तो शेतमाल विकत घेऊ शकतील, खरेदी करू शकतील आणि त्याच्या खात्यात पैसे सुद्धा 2 तासात जातील. विदर्भ न्यूज करिता अंजनगाव सुरजी येथून रवींद्र वानखडे यांचा हा वृत्तांत.